फ्रेंड्स दोन तीन दिवसापूर्वी नर्सरीला व्हिजिट दिली आणि ही काही रोपं नर्सरीतून आणलेली आहेत ही शेवंतीची रोपं आहेत बघा पांढरा लाल जांभळा अशी शेवंतीची काही रोपं मी विकत आणलेली आहेत या फुलांमध्ये बघा हे जे फूल दिसते तुम्हाला कलर याला नंतर येतो बघा पाकळ्या हिरव्याच दिसत आहेत हे जांभळं फूल आहे आणि त्याचंच हे फुल आहे पण थोडंसं मोठं झाल्यानंतर त्याला कलर प्राप्त होतो अशी ही शेवंतीची काही रोपं आणलेली आहेत ही काही डायनथसची रोपं आणलेली आहेत आणि त्याच्यामध्ये पण थोडीशी व्हरायटी आहे बघा याचा गुलाबी रंग आहे आणि याचा जो आहे तो थोडासा शेडेड आहे बघा म्हणजे पिंक आणि कडेला व्हाईट आहे आणि हे रोज आणलेलं आहे ते थोडंसं सुकलेलं आहे आता हे रांजाईचं रोप आहे बघा आणि हे जे आहेत हे पिंग सिंगोनियम पिंग सिंगोनियम हे इंडोर प्लांट आहे बघा त्याला जास्त ऊन चालत नाही सेमी किंवा इंडोर म्हणजे घरामध्ये ते छान वाढतं यलो रोज त्याचप्रमाणे हे जे प्लांट आहे हे ड्रेसेना म्हणतात बघा याला ही ड्रेसेनाची ही दोन आणली आहेत स्टारसारखी दिसतात बघा ती त्यामुळे त्याला स्टार ड्रेसेन असं सुद्धा म्हणतात त्याचप्रमाणे हे अनंताचं रोप आणले बघा हे अनंताचं रोप आत्ता लहान दिसतंय पण बऱ्यापैकी हे मोठं होतं हे झुडूप वजाच रोप तयार होतं झाल्यानंतर मोठं असं हे अनंताचं रोप आहे याला एक कळी पण आलेली आहे बघा आणि त्याची खूप मोठी अशी फुलं येतात आणि ती देवालाही उपयोगी पडतात त्याचप्रमाणे मी काही हे पॉटसुद्धा आणलेत बघा हा छोटा पॉट आहे मातीचे आहेत हे आणि हे काही मोठे पॉट आहेत त्याच्यामध्येच ही सगळी रोपं मी ठेवलेली आहेत हे मोठे पॉट तीन आणलेले आहेत आणि गुलाबाची गुलाबाचं रोप जे ठेवलं आहेत ती एक कुंडी आणली आहे थोडीशी व्हरायटीयुक्त युक्त आहे म्हणून अशा प्रकारे मातीच्या पॉटची सुद्धा मी खरेदी केली साधारणतः हे जे पॉट आहेत ना हे कमी उंचीचे आहेत बघा याचा उपयोग आपल्याला काही प्लांट्स ठेवून डेकोरेशनसाठी करता येतो किंवा सीड जर्मिनेशनसाठी उपयोग होतो काही आणखी वेगवेगळ्या गोष्टींसाठी म्हणजे ज्या रोपांना कमी मुळं खूप खोल जात नाहीत अशा रोपांसाठी या पॉटचा उपयोग होतो आणि म्हणून मी हे तीन चार पॉट आणलेले आहेत फ्रेंड्स आता नर्सरीतून रोपं आणल्यानंतर आपण कुठली काळजी घ्यायची हे पहिल्यांदा पाहूया खरं तर नर्सरीतून रोपं आणायच्या अगोदरच आपण विचार केला पाहिजे की आपण कुठली रोपं आणायची आपल्याला कुठली रोपं हवी आहेत इनडोअर हवी आहेत का आउटडोअर हवी आहेत आणि रोप आणताना आपण विचार केला पाहिजे की ते रोप आणल्यानंतर वाढल्यानंतर किती मोठं होणार आहे आपल्या घरी तेवढी जागा आहे का त्या रोपासाठी लागणारं ऊन किती प्रमाणात लागतं त्याप्रमाणे आपल्याकडे जागा अवेलेबल आहे का या सगळ्या गोष्टींचा विचार करून नर्सरीतून आपण रोपं आणली पाहिजेत मुख्य म्हणजे रोपं आणताना आपण पहिल्यांदा रोपांचा अभ्यास केला पाहिजे की आपल्याला कुठल्या प्रकारची रोपं आणायची आणि ती कुठे लावायची आणि आपल्याला ती कशासाठी हवी आहेत या सगळ्यांचा विचार केला तर रोपं आणल्यानंतर आपल्याला त्याचा फारसा विचार करावा लागत नाही रोपं आणल्यानंतर ती नेहमी आपण सावलीमध्ये ठेवावीत कारण तिथे नर्सरीमध्ये जेव्हा आपण रोपं आणायला जातो तेव्हा तिथे बघा खाली रोपं ठेवलेली असतात आणि त्यामुळे ती खूप छान फ्रेश आणि टवटवीत असतात मग आपल्याकडे तशी राहावीत म्हणून आपण आणलेली ही साधारणत सावलीमध्येच ठेवावीत आठ ते दहा दिवस अशी रोपं ठेवत असताना त्याला फक्त आपण थोडं थोडं पाणी घालायचं आहे फार पाणी घालायचं नाही आहे नाहीतर ती रोपं कुजून जाणं रोपांची मुळं कुजून जाण्याची शक्यता असते कुठलंही फर्टिलायझर आपल्याला सुरुवातीला घालायचं नाही आहे आठ दहा दिवस त्यांना फक्त थोडं थोडं पाणी घालायचं आहे आता रोपं खराब होऊ नयेत किंवा त्याच्यावर फंगस वगैरे येऊ नये म्हणून तुम्ही एखाद्या फंजी साईड त्याच्यावर मारू शकता तुमच्याकडं जे असेल त्या फंजी साईडचा स्प्रे तुम्ही करू शकता साधारणतः एका लिटरमध्ये पाव चमचा फंजी साईड घालून तुम्ही त्याचा स्प्रे करू शकता माझ्याकडे असलेलं हे फंजी साईड बघा हे रिलॅक्स कंपनीचं फंजी साईड आहे आणि काढल्यानंतर ते पॅकेट पुन्हा नीट बंद करून ठेवावं कारण त्याच्यामध्ये आद्रता जाऊन ते खराब होतं म्हणून मी साधारण छोट्याशा बॉटलमध्ये ते काढून ठेवते आणि मोठं पॅकेट बाजूला ठेवून देते अशा प्रकारे तुम्ही पाव चमचा एका लिटरमध्ये घालून या रोपांवर स्प्रे करू शकता थोडासा त्यामुळे काय होतं बुरशी वगैरे काही त्याला या रोपांना होत नाही आणि रोपं आठ दहा दिवस आपल्या बागेमध्ये रिपॉट करेपर्यंत छान राहतात तिथून आणलेली रोपं किती आकाराची आहेत किती मोठं रोप आहे त्याप्रमाणे त्याच्यासाठी आवश्यक अशी कुंडी निवडावी आता साधारण बघा मी हे जे अनंताचं रोप आणलेलं हे अनंताचं रोप जे इतकं मोठं आहे याच्यासाठी साधारणतः आठ ते दहा इंचाची कुंडी मला लागणार आहे उगीच रोप छोटंच आहे आता समजा बघा हे डाय रोप आहे हे छोटं रोप आहे याला सु छोटी कुंडी हवी याला उगीच मोठी कुंडी घेऊन चालणार नाही आहे म्हणजे जे, जे रोप आहे त्या रोपाच्या साईजप्रमाणे आपण कुंडीची निवड केली पाहिजे रोप लावताना कुंडीला खाली होल असलं पाहिजे तरच रोप लावल्यानंतर त्या मातीमध्ये खूप पाणी साचून राहणार नाही त्याचप्रमाणे रोपाला कुठल्या प्रकारची माती आवश्यक आहे याचाही विचार केला पाहिजे आता हे उदाहरण सांगते तुम्हाला मी हे शेवंतीची रोपं आणलेली आहेत आता शेवंतीची रोपं लावण्यासाठी आपल्याला माती जी लागणार आहे ती एक भाग कंपोस्ट एक भाग गार्डन सॉईल आणि एक भाग वाळू म्हणजे नदीची जी रेती असते ती पाहिजे कारण शेवंतीला खूप पाणी साचणारी माती लागत नाही बघा आणि म्हणून अशा प्रकारचीच माती शेवंतीच्या रोपाला आपण वापरली पाहिजे तरच ती रोपं खूप छान प्रकारे वाढतात ही शेवंतीसाठी जास्त प्रमाणात वाळू असलेली बनवलेली माती आहे तेच आपल्याला जर गुलाबाचं रोप लावायचं असेल तर गुलाबाच्या रोपासाठी गार्डन सॉईल जी आहे ती सिक्स्टी पर्सेंट घ्यावी ट्वेंटी पर्सेंट बारीक रेती घ्यावी आणि ट्वेंटी पर्सेंट कंपोस्ट खत घ्यावं म्हणजे अशा प्रकारे गुलाबाच्या रोपासाठी माती घ्यावी ही गुलाबाच्या रोपासाठी बनवलेली माती आहे अशा प्रकारे आपण रोप कुठल्या प्रकारचं आहे आणि त्याच्यासाठी माती कुठल्या प्रकारची लागते याचा आपण विचार केला पाहिजे रोपांचं रिपोर्टिंग झाल्यानंतर इप्सम सॉल्ट एक लिटर पाण्यामध्ये एक चमचा घालून त्याचा स्प्रे या रोपांना करावा हे इप्सम सॉल्ट आहे बघा साखरेसारखंच दिसते एक लिटरमध्ये एक चमचा घालून त्याचा साधारणत या सर्व रोपांवर स्प्रे करावा आणि त्याचप्रमाणे मातीमध्ये सुद्धा इप्सम सॉल्टचं पाणी घालावं त्यामुळे रिपोर्ट केलेलं जे रोप असतं त्याला शॉक बसत नाही आणि ते रोप छान प्रकारे वाढतं अशा प्रकारे रोपं लावून झाल्यानंतर ती सावलीतच ठेवावीत आणि एक दोन दिवसानंतर मग जी इनडोअर प्लांट्स आहेत त्यांना तुम्ही घरामध्ये ठेवा किंवा शेड खाली ठेवा आणि ज्या रोपांना पाच सहा तास सूर्यप्रकाश लागतो आहे त्यांना त्या ठिकाणी जिथे छानपैकी पाच सहा तास ऊन मिळेल अशा ठिकाणी तुम्ही त्या रोपांना ठेवू शकता अशा प्रकारे रोपवाढीसाठी आवश्यक जागा योग्य तापमान प्रकाश पाणी हवा योग्य खतं किंवा रोपांसाठी लागणारी न्यूट्रिएंट्स आणि त्याच्या वाढीचा वेळ या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण ती रोपं लावावीत आणि त्या रोपांची काळजी घ्यावी तर ती रोपं खूप छान प्रकारे आपल्या बागेत वाढतील आणि आपल्या बागेला शोभा देतील फ्रेंड्स मी दिलेल्या तुम्हाला या टिप्सचा उपयोग करून तुम्ही नर्सरीतून रोपं आणल्यानंतर त्याचा उपयोग करा आणि तुमच्या बागेमध्ये छान प्रकारे रोपं वाढवा फ्रेंड्स तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि द ग्रीन लीप गार्डन या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स